प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्यासह महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण आहे. एसटी राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्यात यावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे, लॉकडाऊन काळातील कोविड भत्ता तात्काळ देण्यात यावा, अनियमित वेतन वेळेवर मिळण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पेठ एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष हिरामण रामदास मोळे, रामदास काशीनाथ ठाकरे चिटणीस व तसेच संघटना अध्यक्ष प्रकाश काशीनाथ अलबाड, हेमराज जाधव चिटणीस, सचिव यादव गवळी, कामगार सेना अध्यक्ष यासह सर्व एसटी कर्मचारी उपस्थित होते. 27/10/2021 ला जो महाराष्ट्राच्या हे एसटी कर्मचाऱ्यांनी जो उपोषणाचा जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपोषण चालू असल्या कारणाने आज या ठिकाणी पेठ नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ डेपो मध्ये 100% आज एसटी कर्मचारी अधिकारी आणि सर्व जे आहेत आमरण उपोषण जे आहे बेमुदत उपोषणाची जी घोषणा आम्ही जे पेठ डेपो मध्ये केलेली आहे तो 100% यशस्वी आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही जो उपोषण हा चालूच राहणार आहे. आणि आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत कर्मचाऱ्यांच्या, पहिली मागणी जी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण व्हायला पाहिजे, ही आमची जी आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आणि ती शासनाने जी आहे ती मागणी मान्य करावा आणि जे आमचे आत्महत्या झालेले जे कर्मचारी आहेत त्यांना न्याय मिळावा, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि एसटी कर्मचारी जेवढे महाराष्ट्रातले जेवढे एसटी कर्मचारी आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा हे शासनाचं जे आहे काम आहे. परंतु जे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती उपोषणाची वेळ जी आलेली आहे आज आम्ही जे आहे आज नाही तर कधीच नाही. आज जो हा कृती समिती जी आहे आमच्या डेपोमध्ये पेठ डेपोमध्ये जे आहे कृती समिती स्थापन केली, सर्व संघटना ह्या एकत्र आलेल्या आहेत आणि जो आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्याच्यासाठी जो हा उपोषण हा अमरण उपोषण जो हा बेमुदत उपोषण आमचं असेल एवढे आम्ही जे एक कामगार संघटनेचे अध्यक्ष या नाते कामगार संघटनेचे अध्यक्ष या नात्याने आम्ही घोषित करतो. त्याचप्रमाणे आमचे जे सेक्रेटरी आहेत ते दोन शब्द व्यक्त करतील. 27/10/2021 रोजी राज्यात घडलेल्या आज एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाची नोटीस दिलेली आहे प्रशासनाला. 21 तारखेला नोटीस देऊनही प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही सर्व कामगार बेमुदत उपोषणाला बसलेलो आहेत आणि या मागण्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मंजूर कराव्यात अशी आम्ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आम्ही विनंती करतो. आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सर्वांच्या कृती समितीच्या वतीने विनंती करतो. प्रतिनिधी अशोक तांदळे, नाशिक लोकशाही न्यूज, पेठ.